नमस्कार। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा शांति स्वाहा स्वधा नमोस्तुते। नमो नमस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्कार। मी सौ छाया उदय बेडेकर। आषाढ़ी कार्तिकी वारी महामंडळाने आयोजित केलेल्या शक्तिपीठ एक आध्यात्मिक यात्रा या कार्यक्रमात मी आज छत्तीसगड मधील बिलासपूर पासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या रतनपूरच्या महामाया देवीचे आणि तिच्या मंदिराचे वर्णन करणार आहे। पण त्याआधी थोडेसे आपल्या मंडळाबद्दल। मंडळाने सुरू केलेले ऑनलाइन सुरू केलेले सगळेच कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय झाले आहेत फार थोड्या काळात, कारण की प्रत्येक वयोगटातील लोकांना भाग घेण्यासारखे विविध धार्मिक कार्यक्रम आहे। सगळे कार्यक्रम धार्मिक आहेत पण त्याच्यात विविधता इतकी आहे की ते अजिबात कंटाळवाणे होत नाही। ही कन्सेप्ट किंवा अवधारणा ज्यांची आहे ते संतोष दादा गोडबोले हे प्रशंसेचे पात्र आहेतच, पण त्यांच्याबरोबर त्यांचा कार्यकारिणी मंडळ आणि त्याचे सदस्य ते पण कौतुक आणि प्रशंसेचे पात्र आहेत। सर्व कार्यक्रमाची रूपरेखा आखणे त्याला कार्यान्वित करणे हे खूप वेळ घेणारे काम आहे, परंतु हे सगळे कार्यकारी सदस्य इतका चांगला प्रतिसाद देतात की काय सांगू। अगदी लाघवी गोड आवाजात बोलणं, प्रत्येक फोन कॉल्स लगेच अटेंड करणं, वक्त्याला त्याची वेळ आणि दिवस निश्चित करून देणं आणि या सगळ्याचं फॉलोअप पण ठेवणं हे खूप सोपं काम नाही आहे बरं, पण खूपच चांगल्या तऱ्हेने हे ते सदस्य मंडळी सगळं काम करत आहेत। तर संतोष दादा, तुमची टीम खूपच एफिशियंट आहे आणि तुम्हा सर्वांचं अभिनंदन, कौतुक, प्रशंसा। आणि आपल्या सगळ्याच कार्यक्रमात आपण मला भाग घेऊ दिलात, त्याची संधी दिलीत, याबद्दल मी तुम्हा सर्वांची अत्यंत आभारी आहे। बरं, चला तर आता आपल्या विषयाकडे वळू। शक्तीपीठ एक आध्यात्मिक यात्रा। दक्ष प्रजापतीकडे झालेल्या यज्ञ समारंभात भगवान महादेवांना बोलवणं तर आलं नाही, आणि सती जेव्हा तिथे पोचली तर तिथे तिने पाहिलं की तिच्या पतीचा अपमानही होत आहे। पतीचा अपमान सहन न झाल्याने अत्यंत दुखी आणि क्रोधित होऊन सतीने यज्ञकुंडात प्रवेश केला आणि अग्निदग्ध होऊन देह त्यागला। ही कथा इथपर्यंतची सगळ्यांनाच माहिती आहेच आपल्याला, परंतु भगवान शंकराची पत्नी सती तिला अग्निदग्ध होऊन मृत्यू पत्करण्याची वेळ का यावी याच्याबद्दलची जी गोष्ट आहे ती मी रामचरित मानस, गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस मध्ये वाचलेली आहे, ती मी तुम्हाला सांगते। एकदा शंभू महादेव आपली पत्नी जगत जननी सती हिच्या समवेत पृथ्वी तलावरती आले। ते अगस्त्य मुनीच्या आश्रमात गेले आणि अत्यंत प्रेमपूर्वक रामकथा श्रवण केली। रामकथेचे निरूपण महादेवांनी केले आणि ते कैलासाकडे परत जायला निघाले। त्यावेळेस श्री विष्णूंनी रामाच्या रूपात पृथ्वी तलावर अवतार घेतलेला होता। तर आपल्या आराध्य देवतेला पाहण्याची यांना अत्यंत तीव्र इच्छा झाली। कोणाला? महादेवाला। तर ते रूप बदलून आपले खरे स्वरूप प्रकट न करता तिथे गेले आणि रामाचे दर्शन घेतले। त्यावेळेस राम दंडकारण्यात हा सीते असा विलाप करीत आपल्या पत्नीला शोधत हिंडत होते, कारण की सीतेचे हरण रावणाने केले होते। आता हे सगळं दृश्य पाहून सतीच्या मनात शंका उत्पन्न झाली। कैलास पर्वतावर परत गेल्यावर तिने वारंवार शंभू महादेवांना विचारले की तुम्ही तर म्हणता की श्रीराम म्हणजे भगवान आहेत, अगम अगोचर सर्वज्ञ आहेत, आणि ते तर सामान्य मर्त मानवासारखे स्त्रीविरहात रडत फिरतात आहे, विलाप करत आहेत। तेव्हा शंकरांनी समजावले सुद्धा की अगं, जेव्हा मानव देह धारण केला, अवतार आहे घेतलाय त्यांनी, तर त्यांना मानवोचित वागणं योग्यच आहे, पण तरी तिच्या मनातली शंका काही जाईना। म्हणून मग शंकर म्हणाले की मग जा ना, तू जाऊन परीक्षा काय बरं घेत नाही असं म्हटल्याबरोबर, कारण की तिच्या मनाचं समाधान होत नव्हतं सतीचं, असं म्हटल्याबरोबर सती परत
पृथ्वी तलावर जायला निघाली. हे म्हटल्यावर शंकर मनातल्या मनात म्हणालेच, दच्छ सुता कर नही कल्याणा, मोरे कहे न संशय जाही. म्हणजे मी सांगूनही संशय जात नाही याचा. आता दक्ष सुता, सतीचं काही कल्याण नाही आणि पुढे ती ऐकायलाच तयार नाही, म्हणून पुढे ते असंही म्हणतात, होई हे सोयी जो राम रची राखा, को करी तर्क बढावे साखा. काय करायचं आता विचार करून आता जे होणार आहे ते होऊ दे, आणि रामनाम घेऊ लागले. बरं, आता सतीने परीक्षा कोणत्या रूपात घ्यावी? बरं, सतीने काय केलं, तिने सीतेची वेशभूषा घेतली आणि प्रभू राम आणि लक्ष्मण जिथे जात होते ना तिथे येऊन ती समोर उभी राहिली. लक्ष्मणांनी ते पण अवतारच होते, त्याच्यामुळे ते पाहून चपापले. ते कहा वृष केतू, विपिन अकेली फिरहू केही हेतू. म्हणजे माते, तुम्ही एकट्या इथे काय विचरण करत आहात आणि शंभू महादेव कुठे आहेत? श्रीरामांचे हे रहस्यमय बोलणे पाहिल्यावर सती मनात घाबरली, चपापली आणि खूप संकोच झाला आणि ती कैलास पर्वताकडे परत जायला निघाली. तेव्हा श्रीरामांना कळून गेलं की सती माता अत्यंत भयभीत झालेली आहे, तिचा भ्रमनिरास व्हावा म्हणून सतीला सगळीकडे काय दृश्य दिसू लागलं की श्रीराम लक्ष्मण जानकी तिघं जात आहेत, मार्गस्थ आहेत आणि वाटेतील ऋषी मुनी सगळे लोक त्यांची चरण वंदना करत आहेत. जिथे जिथे तिने दृष्टी टाकली तिथे तिला हेच दृश्य दिसलं आणि आता भ्रमनिरास करण्यासाठी होतं. आणि आता सती कैलासावर परत आली. तिथे गेल्यावर शंकर म्हणाले, लीनी परीक्षा कवन विधी कहो सत्य सब बात, कशी परीक्षा घेतली खरं खरं सांग मला. पण सती मनात घाबरलेलीच होती म्हणून खोटं बोलून म्हणाली, कचू न परीक्षा लीनी गोसाई की न प्रणाम तुम्हारी ही नाही. नाही, मी काही परीक्षा नाही घेतली, तुमच्यासारखं प्रणाम करून मी चालले आले. पण आता यांना तर समजलंच होतं, शंकर शंभू यांना सगळं कळलंच होतं. ते मनातल्या मनात हसले आणि त्या श्रीरामाच्या निमित्त मायला नमस्कार केला आणि म्हणाला, वा तुम्ही सतीकडनंही असत्य वदवलं देवा. आणि मग त्यांनी विचार हा केला की जो अब करव सती सन प्रीती, मिटई भगती पथ होई अनिती, एही तन सती ही भेट मोही नाही, शिव संकल्प कीन मन माही. म्हणजे शंकरांच्या मनात हे आलं, हिने आता सीतेचा वेश धारण करून घेतला आहे, त्यानंतर मी हिच्याशी पत्नी स्वरूप तिचा मानून तिच्याशी भेट घेणं म्हणजे पती पत्नी म्हणून आमची भेट आता शक्य नाही, म्हणून ते ध्यानस्थ झाले आणि ध्यानधारणा करू लागले. आता सतीला आपली चूक लक्षात आली आणि शंकर ध्यानस्थ झाले म्हणजे एक तऱ्हेने त्यांनी माझा त्यागच केलाय हे सतीच्या लक्षात आलं. आणखीन तिला असं वाटलं की हे काय केलं मी, की पतीच्या वचनास असत्य तर मानलं आणि श्रीरामांची परीक्षा घेतली, त्याचे फळ विधात्याने आता मला दिलेच, पण संकर विमुख जीव्याहू मोही. म्हणजे कशाला मला जीवित ठेवलंय मग हे विधाता, मला विमुक्त केलंच आता कशाला जीवित ठेवलंय. तो मय विनय करू कर जोरी, छुटे बेगी देह या मोरी. आता विधाता मी तुला विनंती करते, आता हा देह सुटो, हा देह मला नको. ज्या देहाने पतीशी माझ्या शंकराशी माझी भेट शक्य नाही, तर आता हा देहच मला नको. अशी ही कथा आहे बरं, सतीनी अग्निदग्ध होण्याची. तर ही तर कथा तुम्हाला माहितीच आहे. मग सतीचा तो अग्निदग्ध देह घेऊन शंकर सगळीकडे तांडव करत फिरू लागले. श्रीकृष्णाला मग श्री विष्णूंना मग त्यांना भानावर आणण्यासाठी सुदर्शन चक्र चालवून सतीच्या अग्निदग्ध देहाचे खंड खंड केले आणि ते जिथे जिथे पडले तिथे शक्तिपीठ निर्माण झालं हे सगळ्यांना माहिती आहे. तसंच रतनपूरच्या मंदिरची आख्यायिका अशी आहे की तिथे सतीचा उजवा स्कंध म्हणजे उजवा खांदा तिथे पडला आहे. शिवाय मी अशी पण एक इन्फॉर्मेशन मिळवली आहे की जिथे भैरव मंदिर असतं ते शक्तीपीठ असतं, तर रतनपूरला भैरव मंदिर सुद्धा आहे. म्हणून छत्तीसगडच्या लोकांचा हा ठाम विश्वास आहे की रतनपूरचं महामाया मंदिर हे एक शक्तीपीठाचा 51 शक्तीपीठापैकी एक आहे. आता या रतनपूरच्या मंदिराची आख्यायिका म्हणजे अशी, रतनपूरचं हे मंदिर 1650 निर्मित आहे. जाय बरं, म्हणजे जवळजवळ 1000 वर्ष पूर्व इतकं प्राचीन हे मंदिर आहे. तर या मंदिराची कथा अशी की रतनपूर नगरचं नाव आधी मणिपूर असं होतं आणि त्रिपुरीच्या हैहय वंशातील एक राजा, कलचुरी हैहय वंशाच्या एका शाखेतील राजा रत्नदेव एकदा तिकडे शिकारीस आला होता, त्रिपुराहून तो आला होता. तर तिथे त्यांनी रात्री एका वटवृक्षाखाली विश्राम केला आणि अचानक मध्यरात्री त्याला जाग आली तेव्हा त्यांनी काय पाहिलं की सर्वदूर एक अलौकिक प्रकाश पसरलेला आहे. आणि हा अलौकिक प्रकाश म्हणजे काय, तर तिथे
महामाया देवीची सभा भरली होती. राजा रत्नदेवची तर शुद्धच हरपली, चेतना हरपली. आणि जेव्हा नंतर त्याला जाग आली तेव्हा त्याने निश्चय केला की आता इथेच मी आपली राजधानी बनवीन. आधी तो तुम्मालखोल ही त्याच्या राजधानीला चालला गेला, परत आला 1645 आणि आपल्या नावावर त्यांनी मणिपूरचं नाव रतनपूर असं ठेवलं आणि तिथे देवीचं मंदिर बांधलं. तर हेच ते देवीचं मंदिर रतनपूरचं महामाया मंदिर. इतकं प्राचीन आहे, इतका जुना इतिहास या मंदिराला आहे. आणि या मंदिराबद्दल असं म्हणतात की प्रत्यक्ष शिवशंकर आणि आविर्भूत होऊन याला कौमारी शक्तीपीठ असं नाव दिलंय. आणि हे मंदिर चतुर्युगी मंदिर आहे. चतुर्युगी मंदिर म्हणजे चारही युगांमध्ये या मंदिराचं अस्तित्व राहील असं याचा तिकडे वदंत आहे छत्तीसगडमध्ये. बरं, आता मंदिराचं वर्णन म्हणजे हे नागर शैलीत बांधलेलं आहे. 16 खांबांवरती याचं एक मोठं दालन बनलेलं आहे. मंदिराचा परिसर अतिशय भव्य आहे, खूप विस्तृत आहे, खूप मोठा आहे. आणि मुख्य प्रवेशद्वार आहे, त्याच्यावर शंकराची प्रतिमा आहे. ते तर नवीन कन्स्ट्रक्शन आहे म्हणा, पण आत देवी मंदिराचा जो परिसर आहे तो विस्तृत आहे. लहान मोठी अनेक मंदिरं देवी देवतांची तिथे आहेत. मनोकामना कलश असतो आजकाल देवीचं हे करतात तो आहे. मन्नत कक्ष आहे तिथे, म्हणजे आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यास तिथे नारळ बांधायचा आणि इच्छा पूर्ण झाल्यावर घेऊन यायचा. या कौमारी शक्तीपीठाची विशेषता अशी की इथे प्रार्थना केल्याने कुमारिकांना मनना झोपता वर मिळतो, सौभाग्य तिचं स्त्रीचं सौभाग्य अखंड राहतं आणि इतरही भाविकांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. चला तर मंदिराचं आता वर्णन, म्हणजे मुख्य जे मंदिर आहे ना ते फार विशाल असं नाही आहे, थोडा अरुंद असं पण मोठं एक लांबलचक दालन आहे. आणि आतमध्ये महामायाची प्रस्तर मूर्ती आहे. हे फोटो मी तुम्हाला दाखवते, ही अशी मूर्ती तिथे दिसते. 3.5 फुटाची दुर्लभ प्रस्तर प्रतिमा आहे. आणि मागे तुम्हाला एक दिसत असेल एक अजून मूर्ती दिसते, ती महासरस्वतीची मूर्ती आहे. आणि ती आता विलुप्त झाली म्हणतात. आणि मुख्य भागी देवी महामाया आहे. तर ह्या मंदिराच्या मागे बाकी मंदिर थोडंसं अरुंद आहे, कारण की त्यावेळेस जनसंख्याच किती असणार मणिपूरची ना, त्यावेळेस 1000 वर्षापूर्वीला ज्या आवश्यकतेनुसार बांधलेलं ते मंदिर आहे. आता या मंदिराच्या मागे एक तलाव आहे, आपण तलाव म्हणतो तिकडे लोक कुंड म्हणतात. आणि त्या कुंडाला आता नवीन सरकारने त्याला चांगलं डेव्हलप केलंय, बोटिंग वगैरे होतं. पण त्या कुंडाची आख्यायिका अशी की त्याच्या काठावरती एक शिव मंदिर आहे. त्याची आख्यायिका अशी की जेव्हा राजा रत्नदेव इथे आला मणिपूरला तेव्हा त्याला दृष्टांत दिला देवीने स्वप्नात आणि सांगितलं की माझी मूर्ती या कुंडामध्ये आहेत, तिला तू काढ, स्वयंभू मूर्ती आहे त्याचीच स्थापना कर. तर तिथून ह्याच मूर्तीला काढण्यात आलं अशी वदंत आहे. आणि हे जे शिवमंदिर तलावाच्या काठी आहे तिथे स्थापना केली. मंदिर निर्मिती पूर्ण झाल्यावर त्याला स्थलांतरित करण्यात आलं असा या मंदिराची ही आख्यायिका आहे. बरं, आता मंदिराच्या मागे खूप मोठं गार्डन, कारण की आता रतनपूर छत्तीसगडच्या पर्यटनच्या मॅपवर आलेलं आहे, नक्षावरती आलेलं आहे, टुरिझम मॅपवर आलेलं असल्यामुळे खूप डेव्हलप केलेलं आहे. आणि मागे लोक जे पाहायला येतात ना, यात्री वगैरे भाविक, ते मागे गार्डनमध्ये पिकनिक याच्यासारख्या सहली पण म्हणतात. आम्ही शाळेच्या ट्रीपसुद्धा तिथे घेऊन गेलेलो आहोत. तर असं हे मंदिर आहे. गेट म्हणजे मोठ्या प्रवेशद्वारानंतर अत्यंत पुष्कळ खूप दुकानं वगैरे आहेत, तर ती सगळ्या देवस्थानी करणार. फूल, माला, चुनरी, मिठाई सगळ्याची अशी दुकानं वगैरे आहेत. आणि भक्तांना भाविकांना त्रास न होऊन बॅरिकेड्स बांधून कक्ष निर्माण केलेले आहे की अगदी सहजरित्या मग नंतर शिस्तबद्धतेने महामायेचं दर्शन व्हावं यासाठी. एरवी पण तिथे फार गर्दी असते, पण दोन्ही नवरात्रात विचारूच नका, फार जास्ती गर्दी असते. देवीचं दर्शन घेऊन भैरोबाबाचंही दर्शन घ्यायचं आहे. 1/2 किलोमीटर दुरीवर भैरोबाबाचंही मंदिर आहे. तर लोक हो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आम्ही सर्वजण, आम्ही म्हणजे मी माझे मिस्टर, आम्ही लोक कोरब्याला 33 वर्ष राहिलो आणि बिलासपूर कोरबा ह्या मार्गावरच हे मंदिर असल्यामुळे बरेच वेळा तिथे जाण्या झालेलं आहे. रतनपूर महामाया मंदिराची अजून एक विशेषता म्हणजे दुर्गे दुर्गट भारी. दुर्गम ठिकाणी देवी सामान्यतः असते, पहाडावाली आहे, पहाडावर वगैरे, पण हिचं स्थान अगदी सरळ, अगदी पायी जाण्यासारखं आहे. आणि मेन रस्त्यावरनं आपण ज्याचा हायवेवरनं थोडंसं आत गेलं की रतनपूरचं हे मंदिर आपल्याला अगदी सहज, अगदी सरळ, सोप्या प्रकारे देवीचं दर्शन होतं. तर आपण कधी तिकडे गेलात तर अवश्य तिथे जा.
आणि आता माझी रतनपूर संबंधीची आख्यायिका तर झालीच, सांगून सगळी हे झाली. आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे की सगळ्या भाषेमध्ये देवीची जसगीत म्हणजे यशगीत सगळेच जण गातात, तसं छत्तीसगड भाषेतलं एक यशगीत मी गाऊन दाखवते. आणि त्याच्या आधी अजून एक सुंदर संयोग जुळून आला आहे, म्हणजे आज आहे पौष पौर्णिमा. पौष पौर्णिमा छत्तीसगडात एक खूप मोठा त्यौहार म्हणजे सण मानला जातो, त्याला म्हणतात छेरछेरा. छेरछेरा कोठी के धाला हेरहेरा असं म्हणून छोटी छोटी मुलं येऊन तांदूळची तुमच्याकडे म्हणजे भिक्षा मागतात, म्हणजे कलेक्ट करतात, तो त्यांचा सणच आहे, त्याला छेरछेरा म्हणतात. आज बाय चान्स छेरछेराच्या दिवशीच मला हे कार्यक्रम करायला मिळतो, याच्याबद्दल काय सुयोग म्हणावा. तर आता मी एक छत्तीसगडी तुम्हाला जसगीत गाऊन दाखवते. तुम्हाला यूट्यूबवर हे अवश्य सापडेल. ते त्याच्यात तो लेखक कवी असं म्हणून राहिलाय की देवी माझ्या घरी तू झुपत झुपत म्हणजे झुमते हुए किंवा वाजत गाजत देवी हसत ये डोलत ये म्हणतात ना, तशी तू माझ्याकडे ये, मी तुझी वाट पाहतोय, लाल लुगडं नेसून ये, तुझ्यासाठी मी तोरण बांधलंय असं म्हणतोय. तर ते गीत असं बघा. आमा पान के पतरी करेला पान के दोनाओ झुपत झुपत आवे दाई मोरे अंगनाओ झुपत झुपत आवे दाई मोरे अंगनाओ रस्ताला देखव तोरे बंधत बंधनाओ झुपत झुपत आवे दाई मोरे अंगनाओ झुपत झुपत आवे दाई मोरे अंगनाओ लाली लाली लुगरा मासा जाते चंदनवो झुपत झुपत आवे दाई मोरे अंगनाओ झुपत झुपत आवे दाई मोरे अंगनाओ. दोन्ही नवरात्रात मी या रतनपूरच्या महामाया देवीचा फोटो मांडते आणि त्याची पूजा करते, आणि मी पण हे गाणं म्हणते, झुपत झुपत आवे दाई मोरे अंगनाओ. नमस्कार.